रोहिन स्विंग मशीन आहे त्या खोलीत आहे मी. नावांना लेंगा शॉर्ट करून हवाय ना म्हणून लेंग्याला टीप घालतीये. तुला काय हवंय? त्याच्या प्रश्नाला माझं उत्तर देऊन होत असतानाच कामवाल्या इंदूबाईंच्या खड्या आवाजातलं बोलणं कानावर पडलं. हा हा रोहिन जरा धीम्या कती ना बाबा, मी आत्ताच लादी पुसलीये, पाणी नीट टीप असं आजी सांगतेय त्या परमानं मी करतेय, पण गेल्यावरनं पाय घसरायला काय वेळ लागतोय. लादीवरनं नाही पण धीम्या नि गेल्या या शब्दांवरनं पडलेला रोहिन माझ्याजवळ आला तोच प्रश्नार्थक चेहरा घेऊनच. आजी आबा काहीतरी शोधतायत. तोंडाने ते मी काढून ठेवलेली टिपणं आवराआवरी ती कुठे ठेवून देते कोण जाणे. मी रायटिंग टेबलमध्ये काहीतरी शोधतायत. अगो त्या रविवारच्या अग्रलेखातल्या आणि दुसऱ्या दोन लेखातल्या काही नोंदी करून ठेवल्या होत्या, मी फाईल करायच्या म्हणून इथे ठेवल्या होत्या. या टिपॉयच्या मशीन खाली आहे तेच पेपर शोधताय का आबा? अरे हो हेच तर शोधत होतो. पहा रोहिणच्या नजरेनं बरोबर टिपलं. आजी ग तुझे सगळे प्रश्न आले माझ्या लक्षात. आबा शोधत होते ती टिपणं म्हणजे अभ्यासासाठी किंवा माहिती कायमची जवळ असावी म्हणून महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवणं आणि नजरेनं टिपणं अचूक निरीक्षण ऑब्झर्वेशन. इंदूबाई टीप म्हणाल्या ती पाणी फडक्याने व्यवस्थित पुसण्याची ऍक्शन, निमी लेंग्याला टीप घालत होते ती स्टिचिंग ऍक्शन.